नमस्कार मंडळी, मी कांचन नमस्कार क्रिश्चन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत झटपट बनणारे चार वस्तूंपासून मलई कुल्फी. मलई कुल्फी बनवायची म्हटलं तर अर्धा ते पाऊण तास दूध आटवावं लागतं, पण आज मी फक्त चार वस्तूंपासून झटपट बनणारी अशी मलई कुल्फी बनवणार आहे. तुम्ही इथे बघू शकतात मलई कुल्फी परफेक्ट अशी सेट पण झालेली आहे आणि इझिली डिमोल्ड पण होत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला आता रेसिपीला सुरुवात करूयात. इथे घेतलेला आहे अर्धा लिटर दूध, त्याचबरोबर घेतलेला आहे खवा. अर्धी वाटी इथे मी खवा घेतलेला आहे. खवा फ्रेश घ्या, नाही तर दूध फाटू शकतं. त्याचबरोबर घेतलेला आहे साखर आणि कॉर्नफ्लावर. इतकंच आपल्याला कुल्फी बनवण्यासाठी लागणार आहे. तरीसुद्धा परफेक्ट अशी क्रीमी कुल्फी आपली रेडी होईल. दुधामध्ये टाकणार आहे साखर. मी अर्धीच वाटी साखर टाकलेली आहे कारण मला गोड कमी लागतं. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अजून थोडीशी साखर त्यामध्ये ॲड करू शकतात. साखर चांगले मेल्ट करून घेतली की त्यात मी टाकणार आहे खवा. हाताने अशा प्रकारे तोडून खवा टाकायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. खवा टाकल्यानंतर कंटिन्युअसली आपल्याला हलवायचं आहे, नाही तर खवा खाली चिटकेल आणि कुल्फीचं हे जे बॅटर आहे ना ते जळू बी शकतं. खवा व्यवस्थित आपलं इथे मिक्स झालेलं आहे. त्यात टाकणार आहे कॉर्नफ्लावर जे मी दुधात मिक्स करून घेतलेलं आहे. कॉर्नफ्लावर कधी पण थंड दुधात मिक्स करायचं, गरम दुधात मिक्स करायचं नाही. यातल्याच आधी मी थोडंसं दूध काढून घेतलं होतं आणि व्यवस्थित कॉर्नफ्लावर मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे कंटिन्युअसली हलवत आपल्याला 5 ते 10 मिनटं उकळून घ्यायचं आहे. त्यात टाकत आहे व्हॅनिला इसेन्स. तुमच्या आवडीचा फ्लेवर तुम्ही इथे टाकू शकतात. बघा आत्ताच आपलं जे मिश्रण आहे ना परफेक्ट असं घट्ट रेडी झालेलं आहे. आता हे मिश्रण मी थंड करून घेतलेलं आहे. तुमच्याकडे कुल्फीचे मोल्ड असेल त्यामध्ये तुम्ही हे सेट केलं तरीही चालेल, नसेल तर नॉर्मल वाटीमध्ये सुद्धा ही कुल्फी तुम्ही सेट करू शकतात. आता हे मिश्रण मी मोल्डमध्ये भरून घेणार आहे. त्याच्यावर मी लावणार आहे बटर पेपर आणि रबर लावणार आहे. तुम्ही सिल्वर फॉइल वापरला तरीही चालेल. तर अशाच प्रकारे सगळी कोण मी भरून घेते. कोण नसेल तर तुम्ही वाटीमध्ये सुद्धा कुल्फी सेट करू शकतात. त्याला पण व्यवस्थित पॅक करायचं आहे कारण आपण हे फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत तर त्यामध्ये बर्फ न बनण्यासाठी हे व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये मी टाकत आहे फ्लेवर. स्ट्रॉबेरी इमल्शन मी इथे टाकणार आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. दुसऱ्या याच्यात टाकत आहे ब्लूबेरी इमल्शन.
पायनॅपल इमल्शन, तुम्ही इथे इमल्शनच्या ऐवजी कलर पण वापरू शकतात। आणि हे मी फ्रीजरला ठेवणार आहे सीट होण्यासाठी 4 ते 5 तास। तर इथे आपली कुल्फी परफेक्ट अशी रेडी झालेली आहे, तुम्ही इथे बघू शकतात। आता ही मी डिबोल्ड पण करून तुम्हाला दाखवणार आहे। एका ग्लासमध्ये नॉर्मल पाणी घेतलेलं आहे आणि कुल्फीचा मोल्ड मी त्यात टाकणार आहे आणि कुल्फी डिमोल्ड करणार आहे। खूप इझिली अशी कुल्फी आपली डिमोल्ड होते, तुम्ही इथे बघू शकतात। आणि ह्यामध्ये कुठेही बर्फाचे गोळे बनलेले नाही आहेत। जशी मार्केटमध्ये कुल्फी भेटते ना, सेम त्याचप्रकारे ही रेडी होते। बघा किती इझिली डिमोल्ड पण झालेला आहे। तर अशाच प्रकारे सगळे कुल्फी मी आता डिमोल्ड करून घेते। तुम्ही ही रेसिपी घरी जरूर ट्राय करा। व्हिडिओ कोणत्याही कारणाने आवडतो लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नवमित किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद।